बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक पार पडते। आजच्या या बैठकीमध्ये या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे। 7 डिसेंबरला होत असलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पेट्रोल डिझेलवरील व्हॅट हा 2 रुपयांनी कमी करण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते। तर करुणा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एसटी कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यांनी संपाचं हत्यार उपासलेलं आहे। एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज हायकोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। मागण्या मान्य न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करत केली जाते। त्याचबरोबर हायकोर्टानं संप न करण्याचे आदेश देऊनही कर्मचारी संघटनेनं त्याकडे दुर्लक्ष करत पहिल्या 2 सुनावण्याकडे पाठ फिरवली होती। या प्रकरणी कोर्टानं सरकारला प्रतिवादी केलं। गेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात कोणत्याही कारवाईचे आदेश दिले नाही। आज राज्याच्या महाधिवक्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।